लोकसभा चुनाव के मद्देनजर उदय सामंत विदर्भ में प्रचार के लिए आए हैं। इस दौरान आज सामंत ने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मुलाकात की, जिसके बाद पत्रकारों से संवाद साधते हुए वे बोले कि मैं उप मुख्यमंत्री से मिला, इसका मतलब ये नहीं कि रत्नागिरी सिंधुदुर्ग पर ही चर्चा होती है, ऐसा नहीं है। कार्य का आढ़ावा आज उप मुख्यमंत्री को दिया, साथ ही मुख्यमंत्री के कल हुए दौरे पर चर्चा हुई है, न कि रत्नागिरी सिंधुदुर्ग की। मुख्यमंत्री भेटलो, उप मुख्यमंत्री भेटलो की रत्नागिरी सिंधुदुर्गवर चर्चा होते, अशातला काही भाग नाही। कालपासून मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विदर्भाच्या काही जागांवर दौरा मुख्यमंत्री महोदयांचा झाला, त्या संदर्भात मी आदरणीय DCM साहेबांची चर्चा केली। विदर्भातल्या अन्य ज्या जागा आहेत, शिवसेनेच्या आहेत, तिथं कशा पद्धतीनं कामकाज चालू आहे ह्याचा आढावा देखील मी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांना देवेंद्रजींना दिला। मला असं वाटतं की संघटनात्मक आणि जी निवडणूक चालू आहे या संदर्भातली चर्चा होती, कुठेही रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर इथं चर्चा झालेली नाही। आणि आम्ही दोघं म्हणजे मी त्यांना भेटून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही, त्याच्यामुळं कुठेही रत्नागिरी सिंधुदुर्गवर चर्चा झाली नाही। जी चर्चा झाली ती ओव्हरऑल कालचा जो मुख्यमंत्री मोदी यांचा दौरा झाला त्याच्या संदर्भात चर्चा झाली।